इथे आपण मूंग आणि मठाचे वडे बनवतोय. त्यासाठी 1.5 किलो मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि 1/2 किलो मठाची डाळ घेतलेली आहे. या दोघं डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 3-4 पाण्यात. तर इथे आपण मोठ्या भांड्यात ही मुंगाची डाळ धुवून घेतलेली स्वच्छ 3-4 पाण्यात धुवून घेतली. आता याच्यात आपण चांगलं पाणी टाकले आणि याला आता आपण रात्रभर झाकण ठेवणार आहोत. आणि इथे मठाची डाळ पण आपण स्वच्छ 4 पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि आता चांगलं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि हिला रात्रभर भिजू द्यायचं आहे. मग सकाळी दाखवेल तुम्हाला. डाळ आपण इथे रात्रभर भिजू दिलेली आहे. आता आपण त्यांना घासून घेऊया. गाळणीत टाकायचं हे बघा, असं चाळणीत डाळ काढून घ्यायची आणि तिला स्वच्छ घासून घ्यायचं. म्हणजे ती डाळ छान स्वच्छ पण होते आणि चमकते आणि वडा आपला शिजायला लवकर आणि नरम वडा येतो. म्हणजे त्याच्यासाठी अशी डाळ घासून घ्यायची. तर आधीचं बायचं गोंट्यावर घासायचं. तर आपण असं आता हे माझ्या सासूबाईंचा शोध आहे तर चाळणीवर घासून घेतात. तर ही स्वच्छ डाळ आता अशी घासून घेऊ आपण पूर्ण डाळ. आता नळाखाली घासलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. बघा एकदम चमकायलाही लागते, बघू शकता. हे बघा आपण गावठी कोथिंबीर घेतलेली आहे 1/2 जुडी स्वच्छ धुवून घेतली. आता तिला आपण चाळणीत टाकलेलं आहे. पाणी निथरू द्यायचं आणि दळताना टाकायचं आपल्याला. आणि इथे आपण 10-12 कांड्या लसणाच्या काढून घेतल्या आहे गावठी लसूण, हे पण आपण टाकणार आहोत. तर इथे आपण आता डाळ दळून घेतो आहे. आधी मठाची डाळ टाकलेली आहे आणि मग एक घाणा काढून झाला आहे. आता दुसरं टाकलेलं आहे, दळून घेतो आहे आपण. इथे आपण आता मुंगाची डाळ घेतली, मठाची डाळ दळली गेली आणि 1/2 मुंगाची डाळही दळली गेली. त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकली. हे बघा असं आपण इथे दळून दळून टाकतो आहे. जास्त जाड किंवा बारीक नाही दळायचं, असं मीडियम दळायचं आहे. तर एका याच्यात आपण कोथिंबीर टाकली, ते दळलं आपण आणि आता इथे पुन्हा दळून घेतो आहे. आपण 1/2 चमचा हिंग घेतलं आहे. पूर्ण डाळ आपली दळली गेलेली आहे, आता तो टाकून घेऊया. इथे आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. इथे आपण आता छोट्या भांड्यात 5 चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आता याला बारीक करून घेऊया. आता इथे आपण जिरं बारीक करून घेतलं आणि या पातेल्यात टाकून घेतलं आहे. तर इथे आपण आता लाल चटणी टाकून घेतो याच्यात. 4 चमचा आपण लाल चटणी टाकलेली आहे. तर आता आपण लसूण टाकून घेतलं आहे. आधी दळताना पण टाकलं आपण डाळीसोबत आणि आता चटणीसोबत पण वाटण करून घेऊयाचं. आपण चटणी आणि लसूण दळून घेतलं आहे तो टाकला आणि याला तर छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. वास तर इतका छान येतो आहे ना मस्तपैकी, लसूणचा वास, जिरं, डाळीचा वास, एकदम कोथिंबीर गावराने. आता याला छान मिक्स करून घेते. आपण आता वडे जाळून घेतो आहे. सुरुवात केली मी. इथे आपण लोखंडी माझ्याकडे गाळणी आहे, त्याच्यावरच करून घेते मी. ज्याला तुमच्याकडे झारं असेल त्याच्यावर करू शकता तुम्ही, किंवा तोडून पण करता. पण आमच्या सासरे आणि मायावी असे वडे करतात. इथे आपण गणपतीची पूजा करून 5 वडे तोडून घेतले. आता इथे जाळून घेतो. वेळ पण लागत नाही आणि ते तोडून करायला तर 1-2 तास लागू शकत नाही. दिवस लागतील उन्हात वाळायला, कारण गॅलरीत कमी ऊन असतं ना. सावली आलेली इकडे दोघ साईड. तर इथे आपण 2 दिवस वडे वाळून घेतलेले आहेत. आता आपले वडे छान मस्त वाळलेले आहेत, अगदी कडक आवाज येतो आहे. तर 1.5 किलो मूंग डाळ आणि 1/2 किलो मठ डाळपासून आपले मस्तपैकी वडे तयार झालेले आहेत, अगदी छान कुरकुरीत वाळले आहेत. आता 2 दिवस ताटात ठेवले मी. पहिल्या दिवशी कागदावर आपण झारून केले, तर त्याच दिवशी आम्ही हे वडे तळून बघितले. जे आपलं पीठ असतं ना आपण दळलेलं, त्याच्यात आम्ही कांदा टाकला,
नंतर मस्तपैकी लिंबू पिळला आणि त्याची मुंगाचे भजे तळले, तर ते पीठ एवढं चवदार असतं. आपण किती वेळा आपण भजे करतो, पण जे वड्यांचं पीठ असतं ना, तर त्याचे भजे केलेले खूपच चविष्ट लागतात. तर ह्याही वड्यांची भाजी आम्ही करून बघितली, तर भाजी खूप चवदार लागली. मस्तपैकी तुम्ही भाजी कांदा घालून करू शकतात, किंवा लाल मिरची लसूण दळून ती पण बनवू शकतात, किंवा मसाल्याची बनवू शकतात काळ्या मसाल्यामध्ये. तर तशी भाजी खूप चवदार लागते. तर खानदेशात कसं असतं ना माझ्या मैत्रिणींनो, तर भाजीला काही नसल्यास गावात पटकन वडे हे असे वर्षभरासाठी आपण वाळून केलेले असतात, तर हे वडे काढायचे आणि पटकन भाजी बनवायची. तर तुम्ही ही भाजी नक्की डाळ भात बरोबर खाऊ शकतात, किंवा पोळीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर. खूप चव भन्नाट लागते याची. तर माझ्या मैत्रिणींनो आणि बहिणींनो, तुम्हाला वड्यांची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. तर माझ्या सासूबाईंनी जे प्रमाण सांगितलं अगदी परफेक्ट मी त्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे. डाळ किती आपण घेतली, भिजवली, नंतर ती धुवायची कशी, दळायचं किती प्रमाण, काय टाकलं, सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि नंतर झारायची पद्धत अगदी सोपी आहे. जर तुमच्याकडे झारा असेल तर त्याच्याने झारू शकतात, नाहीतर मग चाळणी घ्यायची, चाळणीवर झारून घ्यायचं. तर तोडून वडे केले ना तुम्ही, त्याला एवढी चव नसते, पण ह्या वड्यांना खूप चव असते, भन्नाट चव लागते याची. तर अशी रेसिपी तुम्ही करून बघा. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.